हाताला काम देण्याच्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं की मुलांच्या हाताला काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील तेवढीच खात्री या ठिकाणी देतो. राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वैसे पाटील असा हा जो सोहळा आहे त्यासंबंधीचे जे मंत्री आहेत मंगल प्रसाद जोरदार, या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर श्रीराम कोरे, खासदार सुफिया सुरे, व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधुभगिनी, माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तुम्हा सगळ्यांचं विद्या प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करणं याचा मला मनापासून आनंद आहे. आज या प्रांगणामध्ये आपण आहात. ही संस्था 1971 साली स्थापन झाली आणि आज जवळपास 30,000 अधिक विद्यार्थी या कॅम्पसमध्ये शिकतात. हे इथं शिकतात असं नव्हे तर बारामती, इंदापूर, भोर, तलासरी, देऊळगाव तसा, सुफे, वेगवन, फिरसी, फुले, सोमेश्वर नगर या ठिकाणी या संस्थेच्या शाखा आहेत आणि पुण्यामध्ये 2 मुलांची वस्ती घर आहेत. आजचा हा कार्यक्रम आहे हा रोजगाराशी संबंधित आहे आणि राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देऊ शकतो इच्छितो की नव्या पिढीला हाताला काम देण्याच्यासाठी रोजगार निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. नेमका हाच दृष्टिकोन आम्ही लोकांनी स्वीकारला आणि आज या संस्थेमध्ये आपण आहोत. या ठिकाणी मुलांना कॉलेजमधनं बाहेर भरल्याच्या नंतर कुठंतरी नोकरीची संधी मिळेल यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला. या गेल्या 5 वर्षामध्ये इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जी मुलं बाहेर पडली त्या मुलांच्यापैकी 1500 मुलांना नोकऱ्या मिळाल्या. त्याशिवाय नॉन इंजिनिअरिंग हा ज्या महाविद्यालय आहेत त्यांचं जे पेशंट आहे गेल्या 3 वर्षामध्ये 1000 मुलामुलींना इथल्या नोकऱ्या मिळू शकल्या. म्हणजे या 5 वर्षामध्ये इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग या सेक्टरमध्ये 2500 मुलामुलींना नोकरी मिळाली आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या संस्था आज आमच्या मदतीला आल्या. आज जर आपण बघितलं तर TCS, इन्फोसिस, कॉग्निजन, विप्रो, कॅपजेमिनी, लार्सन अँड टुब्रो अशा अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या आज त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी इथल्या मुलांना नोकरी देण्यासंबंधीची संधी देतात. इंजिनिअरिंग कॉलेजला जे विद्यार्थी आहेत आणि त्यांना ज्या नोकऱ्या मिळाल्या त्यांना साधारणतः वर्षाला 4 लाख रुपयाचं पेन्शन मिळायचं आहे आणि नॉन इंजिनिअरिंगला 2500 कमीत कमी एवढी रक्कम मिळते. आम्ही एकत्र नवीन उपक्रम सुरू केला आहे. आज जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय याच्याबद्दलचं अतिशय लक्ष लोकांचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संबंधीचं पहिलं कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आणखी पुढच्या वर्षापासून
त्याची नवीन वास्तू या ठिकाणी तयार होईल. आणि म्हणून याच क्षेत्रामध्ये आज राज्य सरकार पावले टाकतंय ही समाधानाची गोष्ट आहे. राजकारण हे असतं, पण जिथं त्याचे नवीन करतो आहोत, नव्या पिढीला आधार देत आहोत अशी भूमिका असेल तर त्या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देतो की मुलांच्या हातांना काम देण्याच्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द सांगतो. धन्यवाद साहेब.